पीकेबी न्यूजच्या सुपरफास्ट बातम्यात आपलं स्वागत. चला नजर टाकूया आजच्या सुपरफास्ट बातम्यावर. बाह्य यंत्रणेमार्फत आरोग्य विभागातील सर्व आरोग्य संस्थेमध्ये कार्यरत डाटा एंट्री ऑपरेटर यांचे राष्ट्रीय आरोग्य अभियानमध्ये समायोजन या मागणीकरता आझाद मैदान येथे 12 दिवसापासून बेमुदत उपोषण बहुजन लेकरांचे सुरू आहे. ऑल इंडिया पॅन्थर सेनेने या बहुजन लेकराच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन सरकारला इशारा दिला आहे. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने सेमिनरी हिल्सेतील गोविंद गरखेळे कॉम्प्लेक्सजवळील एका मोठ्या भूखंडाचे मालकी हक्काचे गेल्या काही वर्षापासून वाद सुरू असून धरमपेठ मनपा अधिकारी अवैधपणे भूखंडाचे डम्पिंग यार्डमध्ये रूपांतर करीत आहे. काल रात्री इथे आग लागली. यापूर्वी येथे 6 ते 7 वेळा आग लागली आहे, ज्याने आजूबाजूच्या वस्तीतील लोकांना श्वास घेणे कठीण होते. कातलाबोडील येथील गोपालक अमोल मुंगभात्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. गावकऱ्यांमध्ये प्रचंड रोष होता. याप्रसंगी गोपालक अमोलच्या कुटुंबियांना आर्थिक मोबदला, मोठ्या भावास नोकरी तसेच वाघाला जेरबंद करण्याची मागणी लावून धरली होती. आमदार समक्ष गावकरी व कुटुंबियांच्या मागण्या मान्य केल्यावर मृतदेह शवविच्छेदनासाठी वन विभागाच्या ताब्यात देण्यात आला. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी केलेल्या विधानानुसार वेगळा विदर्भ मुद्दा नाही व निवडणुकीचा मुद्दा सुद्धा नाही. या विधानाच्या निषेधार्थ त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. उत्तर भारतातील प्रमुख सण असलेल्या छठ पूजेनिमित्त पूर्व नागपूर येथील सिंबोसिया महाविद्यालयाजवळ आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना आमदार कृष्णा खोपडे यांनी शुभेच्छा दिल्या व सांगितले की राष्ट्रीय सण छठ पूजेच्या शुभमुहूर्तावर बुडताना सूर्यनारायणाला अर्ध अर्पण करणे धार्मिक विधी आहे, ते संपूर्ण जगाला एक चांगला संदेश देते. गावात वाद झाले, भांडण झाले तर कोण जबाबदार असेल? हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. मी आणि माझा पक्ष शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारा आहे, त्यामुळे दोन समाजात द्वेष निर्माण होईल अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी घेतल्याने त्यांच्या भूमिकेला माझे समर्थन नाही, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले. ICC विश्वचषकाच्या फायनल मॅचवर बुग्गी बाजारात तब्बल 65 ते 70 हजार कोटीचा सट्टा लागला होता अशी धक्कादायक माहिती संबंधित सूत्राकडून मिळाली आहे. क्रिकेट सट्टेबाजीच्या इतिहासात एका सामन्यावर एवढा प्रचंड रकमेचा सट्टा पहिल्यांदाच लागला होता. बुग्गी बाजारात हा एक नवाच विक्रम असल्याचेही बुग्गी बाजारातील सूत्रांनी सांगितले. विज्ञान हे बाह्य जगाचा शोध घेते तर अध्यात्म हे अंतर्स्फूर्तीचा आधार आहे. विज्ञान निष्ठा असल्याशिवाय अध्यात्म साधता येत नाही आणि अध्यात्म असल्याशिवाय विज्ञान कळत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केले. प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढल्याने पाहून रेल्वेने नागपूर ते पुणे ही विशेष वन वे स्पेशल सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारपासून या गाडीला सुरुवात झाली आहे. या गाडीमुळे प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. तर आता इथेच थांबूया. तुम्ही बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.